पॉडकास्टच्या अजून एका भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ह्या एपिसोडमध्ये एका वेगळ्या गोष्टीवरती चर्चा करणार आहोत आणि ती गोष्ट नसून वस्तू आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनने मान्यता दिलेल्या एका वस्तूवरती आज आपण बोलणार आहोत. ती कुठली गोष्ट आहे माहिती आहे? हे ग्लेन केर्न ग्लास. माझ्या व्हिस्की नोझिंग टेस्टिंगच्या एका एपिसोडमध्ये आपण ह्या ग्लासचा उल्लेख केलेला आणि त्याचा वापर केला होता. हे ग्लास स्कॉटलंड इथल्या ग्लेन केर्न क्रिस्टल लिमिटेड ह्या कंपनीने प्रोड्यूस केले आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर रेमंड डेव्हिडसन यांनी याचं डिझाईन केलं. आता तुम्ही म्हणाल ह्या ग्लासमध्ये काय खास आहे? तुम्ही इमॅजिन करा, स्कॉटलंडमधल्या 5 मोठ्या व्हिस्की कंपन्यांनी, स्कॉच व्हिस्की कंपन्यांनी ह्या ग्लासला बेस्ट ग्लास, नोझिंग टेस्टिंगचा बेस्ट ग्लास असा निष्कर्ष काढलेला आहे. आणि कंपनीचे जे मास्टर ब्लेंडर्स आहेत तो ते लोक हाच ग्लास वापरतात. ह्या ग्लासची निर्मिती 2001 झाली आणि 2006 क्वीन्स अवॉर्ड चक्क या ग्लासने घेतलेले आहे. म्हणजे या ग्लासला किती व्हॅल्यू आहे ते बघा. स्कॉच व्हिस्की असोसिएशनने मान्यता दिलेला हा पहिला ग्लास. त्याच्यानंतर बऱ्याच प्रकार अशा टाईपचे बरेच ग्लासेस आले, बऱ्याच कंपनी आल्या, पण पहिली कंपनी आणि पहिला ग्लास हा. ह्या ग्लासची खासियत म्हणजे ह्याची ओरिजिनल ग्रेन क्लेन ग्लास असतो, त्याची साईज जी असते ती 115 mm असते हाईट, आणि त्याच्या खालती ग्लेन केर्न असं परफेक्टली लिहिलेलं असतं. आता आपण अनबॉक्सिंग केल्यानंतर ते कळेलच आपल्याला. हे ग्लास मी ऑनलाईन घेतले, 3200 जोडी आहे, 2 3200, पण 2800 ही मिळते. सो लेट्स अनबॉक्स दिस ग्लास आणि आपल्या पुढच्या भागांमध्ये आपण ह्याचा वापर करणार आहोत. द ग्लेन क्रेन ग्लास. 2 आहेत ह्याचं वैशिष्ट्य. आता तुम्ही म्हणाले हे तर नॉर्मल ग्लास आहेत, पण ह्याचं काय खास? ह्या बॉक्सवरती इथे त्यांनी दिलेलंच आहे, तरीही मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे ह्याचा शेप, एक युनिक शेप बनवला. ह्याचं डिझाईन करण्याकरता खूप रिसर्च केला त्यांनी. का? तर जेव्हा व्हिस्की आपण ह्याच्यात पॉर करतो आणि ती पॉर केल्यानंतर, त्याच्यात टाकल्यानंतर, ती व्हिस्की त्यातला अरोमा पटकन उडून जाऊ नये म्हणून त्याला हा ट्युलिप शेप दिलेला आहे. एक पुढे वरती निमुलटा होत गेलेला शेप आणि खालती ब्रॉड. जेव्हा ह्याचा बेस बघा, जाड आहे, म्हणजे आपल्या बॉडीची हीट ह्याला वरती लागत नाही व्हिस्कीला आणि त्याची टेस्ट चेंज होत नाही. आणि जेव्हा आपण ह्या ग्लासला इथे धरून स्वर्ल करतो त्याची व्हिस्कोसिटी बघायला, तेव्हा ती हेवी बॉडीड आहे, लाईट बॉडीड आहे किंवा मीडियम बॉडीड आहे हे त्याच्या ओघळांवरनं कळतं. आणि त्यासाठी हा इथे सरकमफरन्स जास्त आहे आणि वरती निमुलटा होत गेला आहे. नंतर जेव्हा आपण नोझिंग करतो तेव्हा त्याचा अरोमा परफेक्टली आपल्याला नोजवरती येतो. आणि गंमत म्हणजे जेव्हा ह्याच्यातनं आपण सिप घेतो तेव्हा एक लिमिटेड सिप, परफेक्ट जेवढा पाहिजे तेवढा सिप ह्याच्यातनं येतो, कारण वरती निमुलटाहून वरती ट्युलिप शेप आलेला आहे. त्यामुळे एकदम लाऊड सिप पण जात नाही आणि एकदम कमी पण जात नाही, त्यामुळे आपण कंट्रोल करू शकतो. अशा प्रकारचा हा ग्लास आहे. तर ह्या ग्लासचा वापर आपण नंतर करणारच आहोत पुढच्या भागात, काही नोझिंग टेस्टिंग करता, व्हिस्की नोझिंग टेस्टिंग करता. तेव्हा ह्या ग्लासला का मान्यता आहे आणि का एवढा क्रेडिटेबल आहे ते आज मी तुम्हाला सांगितलं आहे. आज इथे व्हिस्की नसली किंवा कुठलाही अल्कोहोल नसला तरी एपिसोड संपताना आपलं नेहमीचं वाक्य बोलायला विसरायचं नाही. कुठलं? ड्रिंक मॉडरेटली, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, ड्रिंक रिस्पॉन्सिबली, अँड चिअर्स टू निशूस कास्क.